पर्याय न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। रंगपंचमीच्या मुहूर्तावर वाशीकरांच्या सार्वजनिक जीवन सेवेत स्वच्छतेचा रंग घंटागाड्यांच्या उद्घाटनातून भरण्यात आला। नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत सामान्यांच्या हस्ते नारळ फोडून या गाड्यांचे उद्घाटन करण्यात आले। वाशी नगर पंचायतच्या वतीने शहरातील कचरा वाहतुकीसाठी वर्षभरापूर्वी टाटा एसीच्या 5 नवीन गाड्या घेण्यात आल्या होत्या। या 5 घंटा गाड्या एका ठिकाणी गेल्या वर्षभरापासून उभ्या होत्या। या गाड्या आज 22 मार्च रोजी त्यांचे उद्घाटन करून वापरण्यात आल्या। या निमित्ताने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक जुने बसस्थानक येथे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नगराध्यक्ष विजयाबाई गायकवाड, उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, नगरसेवक भागवत कवडे, श्रीकृष्ण कवडे, विकास पवार, बळवंत कवडे, विरोधी पक्षाचे गटनेते नागनाथ नाईकवाडी, नगरसेवक कृष्णा गवारे, भाजपा नेते शिवाजी उंद्रे, शिवशंकर चौधरी, समाधान बन, विनायक टेकाळे, वाशी अर्बन बँकेचे संचालक अनिल जगताप इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमात या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन न करता भारत कवडे, नागनाथजी घुले, सूर्यकांत ढवळे, गुलाब मळवणे व इतर सर्वसामान्य व्यक्तींच्या हस्ते नारळ फोडून गाड्यांचं उद्घाटन करण्यात आलं। गेल्या 1 ते 1.5 वर्षापूर्वी वाशी नगर पंचायतमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या काळात वाशी शहरातील कचरा वाहतुकीसाठी टाटा एसीच्या 5 गाड्या विकत घेण्यात आल्या होत्या। त्यावेळी या गाड्या वापरात न आणता त्या माऊली पेट्रोल पंपावर उभा करण्यात आल्या होत्या व जनतेच्या पैशाची उधळण करत भाड्याच्या गाड्या लावून कचरा वाहतूक करण्यात आली। केवळ गुत्तेदाराचे हित जोपासले जात होते। 1 ऑक्टोबर 2021 आपल्या चॅनलवरील बातमी खूपच गाजली होती। पत्रकारांनी हा प्रश्न उचलला होता। एकंदरीत 1 ते 1.5 वर्षाच्या कालावधीनंतर नगर पंचायतमध्ये राजकीय समांतर घडले व भाजपा सत्ताधाऱ्यांनी या गाड्यावरील धूळ झटकून या गाड्या कचरा वाहतुकीसाठी चालू केल्या आहेत। शहाजी चेडे, AIN न्यूज, वाशी, उस्मानाबाद।